दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. मी विनंती करतोय, चला जास्त वेळ घेऊ नका. आपला संघाचा संघ नाही, आपण सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाठवायचे. गावदेवी चषक आपण पाहतोय मैदानावरती 2023 पर्व आपण नक्कीच एन्जॉय करतोय मैदानावरती. स्पर्धेचा दुसरा दिवस, खूप चांगली स्पर्धा, खूप चांगले स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आमच्या आयोजकांच्या माध्यमातून, या स्पर्धेचे सर्वे सर्वा आदरणीय अमितदादा भगत यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. खूप चांगलं स्पर्धेचं नियोजन, खूप मोठं सहकार्य त्यांचं या स्पर्धेला लाभलंय, ते देखील ते उपस्थित आहेत. चला सलामीची जोडी आपण जास्त व्हील घेते, आपला संघ विनंती असेल. चला आपण जास्त वेळ का घेताय, आमच्या आयोजकांच्या माध्यमातून वारंवार सूचना येतात ॲज अ ओपनर सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवायचे. काही क्षणातच सामन्याला सुरुवात होईल. आणि नक्कीच या स्पर्धेचा नियम, एकूण 5 षटकांचा सामना, परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल, तुम्ही सुरुवातीची 4 षटकं ही तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. जर तुम्ही 4 षटकं 20 मिनिटाच्या आत संपवली नाही तर तुमचा एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल, याची देखील तुम्ही नोंद घ्या. सुरुवातीची 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. त्यानंतर जे 2 12-वे प्रतिनिधी असतील त्यांना देखील विनंती असेल, जसं तिसऱ्या षटकाची समाप्ती होईल आपण लगेचच मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं. जर तुम्ही पाणी घेऊन गेला नाहीत तर तुम्हाला तुमच्या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. इथून 3 वर्षानंतर नक्की 3 षटकानंतर डिसिप्लिन असलेली स्पर्धा आपण पाहतोय मैदानावरती. तर नक्कीच ॲज अ ओपनर सलामीची जोडी देखील मैदानामध्ये प्रस्थान केलंय. तर सुनील स्पोर्ट चिंचवाडा टीम आपला 12-वा प्रतिनिधी आमच्या कक्षामध्ये पाठवायचे. नक्कीच काही क्षणातच आता मात्र सामन्याला सुरुवात होईल. एका बाजूला आपण पाहू शकाल आपटे आणि त्यांच्या विरुद्ध सुनील स्पोर्ट चिंचपारा टीम. एकंदरीत टॉस जिंकला सुनील स्पोर्ट चिंचपारा टीमनं. पहिल्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण निवडले तर आपटा टीमला इथे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करण्याचं 5 रन दिले. सलामीची जोडी ऍज अ ओपनर इथे आपण पाहू शकाल अतुल वगैरे आणि मयूर वाडेकर असे 2 फलंदाज. तर सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाचा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज दीपेश केनी भाई यावेळेस आपण पाहू शकाल मैदानावरती. 5 षटकांचा सामना पहिला सत्र आणि इथे मात्र सामन्याला सुरुवात होतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन, राऊंड ऑफ विकेट. इथे पहिला चेंडू फेकेल, पहिला चेंडू इथे फेकला होता अतुलसाठी. स्टेअर केल्या चेंडूला लॉंग ऑफ प्रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला जरूर पाहायला मिळते, तितकी सुंदर फेकी, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही 2 फलंदाजांना. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्यात. आपला संघाचा आणि स्वतःचा अकाउंट इथे ओपन केले अतुल वगैरे या फलंदाजांना. पहिल्या चेंडूचा इथे खेळ संपलाय, एकूण 2 धावा धाव फलकावरती. चांगली सुरुवात इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट रिव्हर्स अटेम्प केलाय, सफल झालाय फलंदाज. मैदानावरती आपण पाहू शकाल चेंडू केलाय कव्हर पॉइंट रिजन मध्ये सीमा रेषेच्या बाहेर. दुसऱ्या चेंडूवरती आलेला हा मोठा फटका अतुल वगैरेच्या बॅट मधून चौकार. थँक्यू डीजे. कमालीची सुरुवात आपण पाहतोय फलंदाजाच्या माध्यमातून.
पहिल्या चेंडूवरती दोन, त्यानंतर चौकार, दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. एकूण 6 धावा धाव फलकावरती. सुरे कामगिरी इथे आपण पाहिला, रिव्हरशिपचा फटका सफल झाले फलंदाज मैदानावरती. आपण पाहिला तर चौकाराला 6 धावा. दीपेश केनी आपण पाहू शकाल गोलंदाज मैदानावरती, पहिले षटक फेकतोय मैदानावर. यावेळी सॅक्रोज लाईन केवळ दिशा दिली, युक्तीचा वापर केला, चेंडूला स्टेअर केलंय डीप मिडिकेट रिझन मध्ये, चेंडू ट्रॅव्हल. इथे आपण पाहू शकाल चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. एका पाठोपाठ दुसरा चौकार फलंदाज अतुल वगैरे याच्या बॅट मधून. आता मात्र कमालीची सुरुवात करत असताना फलंदाज मैदानावरती. 4 आल्या, 4 ने संघ पुढे सरकलाय, संघ जाऊन पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती. एक चांगली सुरुवात, एका पाठोपाठ 2 चौकार. आता मात्र चौकाराच्या हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असेल हा फलंदाज. रिव्हर्स आउटपॉइंट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र असफल. झिलकाली इथे आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक तैनात होता, कोणती चुकी नाहीये, झेल पकडला गेलाय. आणि इथे मात्र आपल्या संघाचा पहिला गडी बाद झालाय. अतुल वगैरे बॅक टू द प्रॅव्हलन. धावसंख्या पाहू शकाल धाव फलकावरती 10. स्वराज्यासाठी लढले माऊले, परवान केली जीवाची, हिंदू स्वराज्य निर्माण केली, ही कहाणी त्या राजाची, ही कहाणी त्या राजाची. हे झाला ना कधी होणार नाही, एकच राजा शिवाजी. झाला ना कधी होणार नाही, एकच राजा शिवाजी. झाला ना कधी होणार नाही, एकच राजा शिवाजी. झाला ना कधी होणार नाही. थँक्यू डीजे. मागच्या चेंडूवरती थोडासा खराब प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचा परिणाम भोगावा लागला फलंदाजाला. आणि इथे फलंदाज मात्र अतुल वगैरे बांध झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले, 3 क्रमांकाचा आपल्या संघाकडून प्रमोद सावंत. मैदानामध्ये आपण पाहू शकाल एकूण 4 षटक 4 चेंडूचा आत्तापर्यंत खेळ संपलाय. दीपेश केनी भाई याच्या माध्यमातून फेकलं जाणारे पहिलं षटक. एकूण 4 चेंडू आत्तापर्यंत फेकले, 10 धावा खर्च करत एक सफलता प्राप्त केली. राऊंड ऑफ विकेट ने गोलंदाजी करेल मैदानावरती. इथे मात्र फुलटॉस चेंडू, स्टेअर केला चेंडूला, ताकद दाखवले, डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडूला पाठवलंय. आपण पाहू शकाल चेंडू गेलाय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी फलंदाज. इथे प्रमोद सावंत आपण पाहतो त्याच्या बॅट मधून आलेला हा चौकार. चौकारांना संघाची धावसंख्या खूप वेगाने पुढे सरकतोय. 14 धावा धाव फलकावरती. सुरेख कामगिरी आता मात्र फलंदाजच्या माध्यमातून फलंदाज करत असताना. यावेळीस मात्र बॅटची किंचित कडा, मात्र इथे 1 धाव घेण्याचा प्रयत्न इथे सफल होते. मात्र इथे 1 धाव सहजपणे कम्प्लीट केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्या संघाची एकूण धावसंख्या 1 गडी बाद 15. डीजे नक्कीच गावदेवीच्या नावानं आपण ही स्पर्धा पाहतोय. गावदेवी चषक 2023 सुंदर स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. चालू असणारा सामना आपण पाहतोय आपटा विपक्ष सुनील स्पोर्ट चिंचपाडा या 2 संघांमध्ये. ही बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिला, पहिले षटक फेकलं होतं दीपेश केनीनं. एकूण आपल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केला. त्यानंतर सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाकडून 2 क्रमांकाचा गोलंदाज संकेत पाटील. थोडी आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये थोडीशी खराब कामगिरी दीपेश किनियाच्या माध्यमातून. एकूण 3 चौकार खर्च केले आणि आपल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केला. संकेत पाटीलचे दुसरे षटक, कशा प्रकारची फेकी केली जाईल षटकाची. मात्र इथे एक्रोज लाईन केल्याचा प्रयत्न पाहू शकाल. मात्र इथे 1 धाव येते या चेंडूवरती, एकापेक्षा काहीच नाही. एकने संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले ती 16 या आकड्यावरती. संकेत पाटीलचं पहिलं चेंडू खेळून काढलं होतं फलंदाज मैदानावरती प्रमोद सावंतनं. मात्र आता ऑन स्ट्राईक नृत्य असेल मयूर वाडेकर, ज्यानं वैयक्तिक अजूनपर्यंत कोणत्याही चेंडूचा सामना केला नाही. मात्र इथे सामना करण्यासाठी सज्ज असेल मैदानावरती
लॉंग ऑरिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, चुकी केली क्षेत्ररक्षकानं, चुकीला माफी नाही. परिणाम आपण पाहू शकाल, चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर, क्षेत्ररक्षकाला चुकून चार धावांसाठी. चुकी केली क्षेत्ररक्षकानं, गोलंदाजांना कशाची साथ हवी असते ती म्हणजे क्षेत्ररक्षकांची, मात्र इथे काहीशी साथ मिळत नाही. त्याचा परिणाम भोगत असताना सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीम चार धावा, संघाच्या धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. संकेत पाटील राईट मोर तो विकेटने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा ती दिशा निवडलाय फलंदाजानं, मात्र इथे गॅप सिलेक्शन, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू गेला लॉंग ऑरिजन मध्ये सीमा पार, एका पाठोपाठ हा दुसरा चौकार फलंदाज मयूर वाडेकर याच्या माध्यमातून. अप्रतिम आता मात्र फटकेबाजी इथे करत असताना फलंदाज मैदानावरती 24 धावा धावफलकावरती एका पाठोपाठ दोन चौकार लगावले मैदानावरती. खूप चांगली फलंदाजी. संकेत पाटील आपण गोलंदाज पाहतोय. आतापर्यंत तीन चेंडू फेकलेत, 9 धावा खर्च केलेत, अजूनही षटकातील 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. इथे मात्र खराब कामगिरी आपण पाहू शकाल, अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. या फटक्याला नक्कीच नाव आपण पाहू शकाल, सुप्ला शॉट, आणि तो शॉट इथे पाहायला मिळाला फलंदाज महिर वाडेकर याच्या माध्यमातून. हा देखील एक चौकार, एका पाठोपाठात तिसरा चौकार, आणि चौकाराची हॅट्रिक हा फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती करत असताना. स्पर्धेमधील हा पहिला फलंदाज, आपण पाहू शकाल चौकारांची हॅट्रिक ज्याच्या माध्यमातून केली जातोय. अप्रतिम फलंदाज आतापर्यंत प्रशंसा करावी तितकी कमी, मात्र इथे हा खूप वेगवान पद्धतीचा चेंडू होता. तेव्हा आपण पाहू शकाल बॅकफुट वरती जाऊन एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये मारायचा प्रयत्न, परंतु जसा चेंडू विकेट वरती लँड झाला थोडा आतमध्ये आला, बॅट आणि चेंडूचा काहीचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता, इथे मात्र थोडं शांत बसवलंय संकेत पाटीलनं यावेळी फलंदाजाला मैदानावरती. धावसंख्या स्थिर असेल 28 धावा धावफलकावरती. यावेळेचा देखील अप्रतिम चेंडूची फेकी, मात्र इथे देखील निर्धाव चेंडूची सांगता, एका पाठोपाठ मात्र इथे दोन चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक इथे मात्र दुसरं समाप्त होते, दोन षटकाच्या समाप्तीनंतर ज्यांच्या वाटेला फलंदाज येईल तो आपला संघ जाऊन पोहोचलाय एक गडी बाद 28 धावा धावफलकावर. रायगड ठाण्यात नाव झाला फेमस आहे हा पनवेलला, रायगड ठाण्यात नाव झाला फेमस आहे हा पनवेलला. नंबर 75 इनोवा गाडी घेऊन आला, नंबर 75 इनोवा गाडी घेऊन आला. अतिश शेट पाटील नक्कीच, अतिश पाटील आपण नक्कीच पाहू शकाल मैदानावरती खेळ करत असताना. शरद शोकिंग फंटे आणि सोन्या बैलाचे मालक आपण बघू शकाल, आणि त्यांचं एक गीत आपल्याला डीजे मास्टर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर नक्कीच इथे दोन षटकांचा खेळ संपला, एकूण धावसंख्या 28. पहिलं षटक आपण पाहिलं दीपेश केनी भाईच्या माध्यमातून फेकलं होतं, एकूण 15 धावा खर्च. त्यानंतर संकेत पाटील आपल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केला. आतापर्यंत 28 धावा 14.00 ची सरासरी राखत असताना मैदानावरती हे दोन फलंदाज, जरी सरासरी कायम ठेवली तरी एक चांगला आकडा आपल्याला पाहायला मिळेल, परंतु या सरासरीला कुठेतरी रोक द्यावी लागेल. त्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये गोलंदाजांना करावी लागेल, या दोन फलंदाजांना कुठेतरी थांबवावं लागेल. त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त निर्धाव चेंडू, जास्तीत जास्त विकेट्स इथे काढावे लागतील, मात्र ते प्रयत्न करावे लागतील मैदानामध्ये. इथे मात्र तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले, तिसरे षटक ज्याच्या खांद्यावरती दिलंय, ज्याच्या हातामध्ये दिलंय गोलंदाज आपण पाहू शकाल नितेश केनी याच्या माध्यमातून तिसरं षटक फेकलं जाईल. कशा प्रकारची फेकी केली जाईल नितेश केनी याच्या माध्यमातून, तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी त्याच्या हातामध्ये, ती जिम्मेदारी कशा प्रकारे निभावली जाईल मैदानामध्ये हे पाहणं खूप गरजेचं असेल. एकत्र आपण फलंदाज पाहतोय मयूर वाडेकर आणि प्रमोद सावंत. खूप चांगला खेळ आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून, आपल्या संघासाठी खूप चांगलं योगदान
च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. यापुढे कशा प्रकारची फलंदाजी होईल, कशी प्रकारची गोलंदाजी होईल पाहण्यासाठी पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये वळतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण नक्कीच पाहतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून थोडस बदल करत असताना एट अ मोर द विकेट, यावेळेचा चेंडू मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र चेंडू हॉम्पस्टम्प सोडून गेलाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. थोडीशी खराब सुरुवात इथे करत असताना नितेश केनी हा गोलंदाज हा चेंडू अवंतर फेकलाय. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ, एकूण धावसंख्या 29 धावा धावफलकावरती. इथे मात्र थोडं कमबॅक करून देणं खूप गरजेचं असेल आपल्या संघासाठी. नितेश केनी याच्यावरती खूप अपेक्षा असतील, ते अपेक्षा इथे मात्र पूर्ण कराव्या लागतील मैदानामध्ये. आता मूर्त विकेट पुन्हा एकदा तयार गोलंदाज प्रमोद सावंतसाठी हा चेंडू होता, मात्र इथे केवळ दिशा दिली होती. शॉर्ट पॉईंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात. जोपर्यंत चेंडू उचलला फेकेल तोपर्यंत वेल होता, त्या वेलेमध्ये एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने संघाला पुढे सरकवले. 30 धावा धावफलकावरती. स्ट्राईक रोटेट आता मात्र ऑन स्ट्राईक नृत्य असेल आपल्या संघाचा. एक आक्रमक फलंदाज मयूर वालकेर, ज्याच्या बॅटमधून आपण चौकारांची हॅट्रिक पाहिली, तो फलंदाज मात्र यावेळीस येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. इथे मात्र बिग हिट केलाय, ताकद दाखवली आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू गेलाय, सीमा पार, षटकार. पोहोचले 36 36 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. काय कमालीची फलंदाजी आतापर्यंत करत असताना मैदानावरती मयूर वाडेकर हा फलंदाज. इथे स्टेअर केलाय कार्पेटच्या साईनं, चेंडूला ढकलून दिलंय लॉंग ऑरिजन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक रोशन पाटील बाला आपण पाहू शकाल. सुरेख कामगिरी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, एका धावीपासून मात्र रोखू शकत नाही. एक धाव इथे कंप्लीट केली दोन फलंदाजांनी आणि एका धावीच्या मदतीने संघाला पुढे सरकवले. 37 धावा धाव फलकावरती. या षटकाचा विचार केला, तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय, अजूनही तीन चेंडू शिल्लक असतील मैदानावरती. नितेश केनी हा गोलंदाज. राईट मोर द विकेट, मात्र इथे पाहू शकाल आपण एक धाव घेण्याचा प्रयत्न स्वतःच्या फळत्रमध्ये. इथे मात्र धावबाद थोडीशी घाई केली आणि त्याचा परिणाम भोगावा लागला फलंदाजाला. इथे आपल्या संघाचा दुसरा गडी बाद होतोय. फलंदाज असेल प्रमोद सावंत, एकूण धावसंख्या आपण पाहू शकाल 38 धावा. प्रकल्पग्रस्त होतात म्यानी घेतल्यान छाती वर्गाव, प्रकल्पग्रस्त होतात म्यानी घेतल्यान छाती वर्गाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव, नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव. थँक्यू डीजे. गोरगरिबांच्या, बहुजनांच्या, शेतकऱ्यांच्या व प्रकल्पग्रस्तांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या लोकनेत्याला कोटी कोटी अभिवादन. प्रकल्पग्रस्तांचे कैवारी लोकनेते दीपा पाटील साहेबांचं गीत आपण ऐकलं, तर नक्कीच इथे मात्र फलंदाज बाण झाला. धावबाद आपण पाहिला फलंदाज, 37 धावा धावफलकावरती. नितेश केनीचं षटक आपण पाहतोय मैदानावरती. मोर्त विकेट चेंडूला पाठवले लॉंग रिझन मध्ये. दीपेश केनी भाई तिथे तैनात असेल. एक धाव कंप्लीट, जोपर्यंत चेंडू उचल फेकेल तोपर्यंत दुसरी धाव इथे सजपणे कंप्लीट केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. दोन धावा इथे कंप्लीट केल्या दोन फलंदाजांनी. 39 धावा धावफलकावरती. षटकाचा विचार केला तर षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 15. अजूनही अंतिम चेंडूचा खेळ, तिसरे षटक मार्गस्थ आहे मैदानावरती. आपटा संघ पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असताना आता मात्र इथे फलंदाज एक्रोज लाईन दिशा दिले, स्टेअर केलं चेंडूला, युक्ती आणि शक्तीचा वापर केला. चेंडू गेला डिफाईन लेग रिझन मध्ये सीमारेषेच्या बाहेर. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवरती आलेला हा दणदणीत चौकार.
व्यवसायी मी साऱ्यांच्या आधी नावाची तुझ्या मी लावता उदी नावाची तुझ्या मी लावता उदी नावाची तुझ्या मी लावता उदी सुख वाटे यो देवला मधी मूरत पाहून तुझी ती साधी मूरत पाहून तुझी ती साधी मूरत पाहून तुझी ती साधी तुझ्या शिवारसाई मन अंतरा कुणाचं नाही धन्यवाद डीजे प्रणय. खूप चांगलं संगीत. आजचा गुरुवारचा दिवस आणि साईबाबांचं संगीत तुम्ही ऐकलं. हॅलो. खूप चांगलं. नक्कीच नक्की डीजे यांच्या माध्यमातून आपण चांगलं गीत पाहायला मिळालं आपल्याला. इरादे तो लाख बनते बनकर टूट जाते हैं शिर्डी तो वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते हैं. तर नक्कीच डीजे मास्टर यांच्या माध्यमातून साईबाबांची आठवण आज गुरुवारचा दिवस आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच हे चांगलं असं गीत आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोचलं गेलं. मात्र इथे 3 षटकांचा खेळ संपल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावफलकावरती 43 धावा. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील 15 धावा. थोडीशी खराब कामगिरी करत असताना मैदानावरती गोलंदाज वर्ग. मात्र इथून कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. चौथ्या क्रमांकावरती सतीश मिसाल आपण पाहू शकाल गोलंदाज सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाकडून. तर मैदानावरती चौथ्या क्रमांकाचा डावकरताचा फलंदाज यावेळीस मात्र तैनात असेल प्रणय भुईर. यावेळीस मात्र पहिला चेंडू इथे फेकला गेला होता. खूप वेगवान चेंडू. इथे मात्र मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला होता. इथे प्रयत्न असफल ठरला निर्धाव चेंडूची सांगत आहोत असताना सतीश मिसाल. मात्र चांगली सुरुवात केली. पहिला चेंडू इथे निर्धाव फेकलाय. शांत बसवलंय फलंदाज प्रणय भुईरला या चेंडूवरती राऊंड विकेट. यावेळीस पुन्हा एकदा तोच प्रयत्न. मात्र इथे शरीरावरती आदळलाय चेंडू. लेगबाईच्या रूपानं एक धाव येईल या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी आता मात्र चांगली सुरुवात केली सतीश मिसालनं. ज्या प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करायची त्या प्रकारची गोलंदाजी इथे करत असताना मैदानावरती. कारण इथे मात्र फलंदाजाला कुठेतरी रोख लागावी लागेल आणि तोच प्रयत्न इथे केला जातोय सतीश मिसालच्या माध्यमातून. इथे मात्र लेगबाईच्या रूपानं एक धाव. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती 44, 46 धावा. 2 गडी बाद दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे 2 फलंदाज मैदानावरती. अजून जर आपण विचार केला तर मयूर वाडेकर अजूनही मैदानावरती. एक आक्रमक फलंदाज आपले आक्रमक दाखवत असताना मैदानावरती. मात्र आत्ता ऑन स्ट्राईक मध्ये असेल येणाऱ्या चेंडूचा सामना करेल सतीश मिसालचं. हे 3rd चेंडू असेल राईट ओवर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न. डीप मेडिकल रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल. तिथे क्षेत्ररक्षक आतिश पाटील तैनात होता. जोपर्यंत चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आणि इथे सहजरित्या 2 धावा कम्प्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धावा आल्या या चेंडूवरती. दोन्ही संघ पुढे सरकलाय. 29 धाव फलकावरती 2:46 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय सतीश मिसालचं. आपण जे 4th षटक पाहतोय ज्यांना आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत त्यामध्ये 19 धावा खर्च केल्यात त्या 4. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. एक चांगली गोलंदाजी सुरुवात सुरेख केली आतापर्यंत गोलंदाजानं. मात्र अंत कसा असेल हे पाहणं तितकंच गरजेचं असेल मैदानावरती. अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. जरूर त्याला थोडे कानमंत्र दिले जातील मैदानावरती. आपण पाहू शकाल किरण परमार काहीतरी सांगत असताना विचार विनिमय यावेळीस मैदानामध्ये. त्या प्रकारची गोलंदाजी त्याला करावी लागेल मैदानामध्ये. आपल्या संघाला कमबॅक करून देण्याचं काम इथे करून द्यावं लागेल. इथे मात्र वेगवान चेंडू इथे मात्र थांबवलंय फलंदाजाला. सपलून केल्याच्या प्रयत्नामध्ये इथे असफल ठरलाय फलंदाज मैदानावरती. अजून एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आता शांत बसवलंय. धावसंख्या स्थिर असेल 46 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4th मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. इथे क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. हा देखील खूप वेगवान पद्धत चेंडू. मात्र इथे देखील आपण पाहू शकाल निर्धाव चेंडूची सांगता. इथे कमबॅक करून देण्याचं काम सतीश मिसालच्या माध्यमातून पाहायला मिळतं. हे षटक होणं खूप गरजेचं होतं सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघासाठी. आणि ती गरज भागवत असताना मैदानावरती प्रयत्न करत आहेत आणि प्रयत्नांना यश इथे आपल्याला पाहायला मिळतोय सतीश मिसाल या गोलंदाजाच्या माध्यमातून. सफलतेची गोलंदाजी आक्रमकतेची गोलंदाजी करत असताना मैदानावरती.
स्टेअर केलंय कार्पेटच्या साईन चेंडूला ढकलून दिलंय. लॉंग ऑरिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एकदा इथे कम्प्लीट केले एकापेक्षा इथे मात्र काहीच नाही. एकने संघ पुढे सरकलाय. इथे जर आपण विचार केला तर चौथ्या षटकाचा देखील खेळ संपलाय आणि चौथ्या षटकामध्ये सतीश मिसालनं अप्रतिम गोलंदाजी केली. आपल्या षटकामध्ये केवळ चार धावा खर्च केल्या. चार षटकांच्या समाप्तीनंतर आपटा संघाची धावसंख्या 2 गडी बाद 47 धावा धावफलकावर. युग पुरुषांची महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी आहो आहे हो ही नगरी ये रायगड भूमी वरती अवतरली क्रिकेटची पंढरी थँक्यू डी जे. चला सुरुवात करायची सामन्याला. विनंती असेल जास्त टीम मिटिंग घेऊ नका. विनंती असेल दोन्ही संघाला विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची. एकत्र चार षटकांचा आत्तापर्यंत खेळ संपलाय. चौथ्या षटकाचा जर आपण विचार केला तर सतीश मिसालची प्रशंसा करावी लागेल मैदानामध्ये. कारण त्याच्या अगोदरचे तीन षटक आपण पाहिलं. दीपेश किनीनं 19 धावा, त्यानंतर संकेत पाटीलनं 13 धावा आणि नितेश किनीनं 15 धावा. थोडीशी चुकीची कामगिरी जरूर झाली होती. पहिल्या तीन षटकामध्ये धावा जरूर जोडल्या होत्या दोन फलंदाजांनी, मात्र त्या धावांना रोख नावल्याच लावण्याचं काम इथे सतीश मिसालनं केलं. आपल्या षटकामध्ये केवळ चार धावा खर्च केला. एक कमबॅक देणारं षटक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालं. मात्र इथे पाचव्या षटकाला सुरुवात होईल. पाचवं षटक पुन्हा एकदा संघाच्या संघटनेकडे दीपेश किनीच्या हातामध्ये दिलं. ज्या दीपेश किनीनं पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केला होत्या, पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दर्शवलाय आणि पाचव्या षटकाची जिम्मेदारी त्याच्या हातामध्ये दिली. यार राऊंड द विकेट बिग बिग हिट केलाय. चेंडूला इथे पाठवलंय लॉंग ऑन रिझन मध्ये. पाचव्या षटकातील पहिल्या चेंडूवरती दणदणीत दाखवून दिलेला हा मोठा फटका 6 धावांचा. तर नक्कीच इथे षटकार आलाय. इथे मात्र दीपेश किनीच्या पहिल्या चेंडूवरती षटकार. आता मात्र दीपेश किनीला विचार करावा लागेल. फलंदाज महीर वाडेकर याच्या समोर कुठल्या प्रकारचे चेंडू फेकायचे हा विचार करावा लागेल. आणि नक्कीच इथे विचार विनिमय करत असताना मैदानावरती रोशन पाटील त्याला काहीसं कानमंत्र देतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं खूप गरजेचं असेल. इथे आपण जर पाहू शकाल तर चौथ्या षटकामध्ये सतीश मिसालनं जरूर कमबॅक करून दिलं होतं, मात्र पुन्हा एकदा थोडीशी खराब सुरुवात करत असताना दीपेश किनी हा गोलंदाज पहिल्या चेंडूवर षटकार लगावला. इथे मयूर वाडेकर हा फलंदाज एक आक्रमक फलंदाज आहे. ॲज अ ओपनर आहे मैदानावरती आणि ॲज अ ओपनरची भूमिका काय असते ती साकारत असताना आपल्या संघासाठी खूप चांगलं योगदान देत असताना मैदानावरती आपल्या संघासाठी धावा जमवत असताना हा फलंदाज मैदानावरती. एकूण धावसंख्येचा विचार केला, एकूण धावसंख्या जाऊन पोहोचलाय 53-53 धावा धावफलकावरती. एक मोठा आकडा जरूर आपल्याला पाहायला मिळते, मात्र इथून एक चांगली गोलंदाजी करावी लागेल दीपेश किनी या गोलंदाजाला. आपल्या संघासाठी कमबॅक करून द्यावा लागेल. पाचव्या षटकाची जिम्मेदारी आहे, ती जिम्मेदारी इथे निभवावी लागेल मैदानामध्ये. ज्या प्रकारची गोलंदाजी सतीश मिसालनं केली त्या प्रकारची गोलंदाजी भाईला इथे करावी लागेल आणि तो प्रयत्न जरूर मैदानामध्ये. इथे मात्र डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. कोणती चुकी नाही, चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळते, चांगली फेकी आणि त्याचा परिणाम मात्र आपण पाहू शकाल. इथे एकच धाव, एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. एक धावेने संघ पुढे सरकलाय. एकूण धावसंख्या 54 धावा धावफलकावरती. इथे मात्र सुरेख साथ मिळाली क्षेत्ररक्षकाची. ही साथ खूप गरजेची असतं. गोलंदाजीचा पाठीचा काना म्हणजे क्षेत्ररक्षक आणि ते साथ देत असताना क्षेत्ररक्षक वर्ग. चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं सुनील स्पोर्ट चिंचवाडा टीम. इथे आपण पाहू शकाल आपला संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय. आतापर्यंत 54 धावा जमवलेत. अजूनही अंतिम चार चेंडूचा खेळ शिल्लक असेल. किती धावा जमवतील, किती धावांचं लक्ष सुनील स्पोर्ट चिंचवाडा संघासमोर ठेवतील मैदानामध्ये. इथे मात्र ताकद वापरली होती या चेंडूवरती, मात्र चेंडूनी उंची
जास्त घेतले होते, अंतर कमी गाठला होता. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता, सुरेश झेल पकडला. प्रणय कीना पण क्षेत्ररक्षक पाहू शकाल. इथे मात्र फलंदाज बाद झालाय. आपटा संघाचा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज प्रणय भुईर धावसंख्येत ऑफ फलकावरती स्थिर 54. अविनाश दादांना म्हणतात ठाणे जिल्ह्याचा ढाण्या वाघ. अविनाश दादांना म्हणतात ठाणे जिल्ह्याचा ढाण्या वाघ. आला रे आला रे आला रे आला म्हणजेचा ढाण्या वाघ. आला रे आला रे आला रे आला म्हणजेचा ढाण्या वाघ. थँक्यू डीजे. सफलता इथे प्राप्त केले, गरज होती विकेटची. ती गरज भागवत असताना दीपी जिशकेनी मैदानावरती हा गोलंदाज 54 धावा धाव फलकावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये रोशन पवार. रोशन पवार मात्र येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. परंतु मैदानाचा आपण विचार केला तर मयूर वाडेकर अजूनही मैदानावरती. एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून जरूर आपण पाहिला. एकूण 15 चेंडूचा आत्तापर्यंत खेळ केला आणि 35 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळालं. इथे मात्र ताकद कमी वापरले. लॉंग ऑरिजन मध्ये क्षेत्ररक्षक बाला तिथे तैनात होता, सुरेश झेल पकडला गेलाय. इथे मात्र एका पाठोपाठ दुसरी सफलता प्राप्त करतोय दीपेश किनी या गोलंदाज. फलंदाज इथे बाद झालाय रोशन पवार. नक्कीच उमेश भुईर, काय कॉम्बिनेशन झालं. मागच्या चेंडूमध्ये प्रणयची कॅच क्षेत्ररक्षक प्रणयने घेतलं आणि आताच आपण जर पाहिलं झेल रोशनचं झेल रोशनने घेतलं. काय कॉम्बिनेशन मैदानावरती. मात्र इथे सुरेख कामगिरी दीपेश केनी याच्या माध्यमातून. विकेट्स घेणं खूप गरजेचं होतं आणि ती गरज इथे भागवत असताना मैदानावरती या प्रकारची गोलंदाजी करणं खूप गरजेचं होतं मैदानावरती. दीपेश केनी त्याच्या माध्यमातून केली जातोय. आता नक्कीच विकेटच्या हॅट्रिक वरती असेल. दोन सफलता एका पाठोपाठ आपण पाहिला. नवीन फलंदाज मैदानावरती योगेश शेलार. इथे मात्र राऊंड विकेट झेल आवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचेल का तोपर्यंत इथे सेफ लँडिंग होते आणि त्याचा पुरेपूर फायदा उठत असताना फलंदाज मैदानावरती. इथे दोन धावा कंप्लीट केल्या चेंडूवरती. दोन्ही संघाला पुढे सरकवलं. एकूण धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 56. अप तक 56 आणि 56 धावा धावफलकावरती. सुरी कामगिरी आतापर्यंत भाईयाच्या माध्यमातून. ज्यावेळी दीपेश केनी आपण पाहू शकाल गोलंदाज पहिल्या चेंडूवरती जसा षटकार आला असं वाटलं होतं की दीपेश केनी अंतिम षटकामध्ये देखील जास्तीत जास्त धावा खर्च केलं, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी केली. फलंदाजांना पूर्णपणे रोख लगावली, थांबून ठेवलं. इथे देखील ते चित्र आपल्याला पाहायला मिळतं. स्टेअर केलं चेंडूला लॉंग ऑरिजनमध्ये दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते सफल. दुसरी धाव घेण्याच्या नांदामध्ये फलंदाज. धाव बाद षटक क्रमांक इथे 5 सुद्धा समाप्त होते. 5 षटकांचा खेळ पहिला सत्र इथे समाप्त होते आणि 5 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आली होती त्या आपल्या संघाने एकूण 30 चेंडूचा खेळ केला. त्यामध्ये एकूण धावसंख्या जमवल्या त्या म्हणजे 57 आणि 58 धावांचं लक्ष सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघासमोर ठेवले येणाऱ्या दुसऱ्या सत्रासमोर. डीजे उठा 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 आभाळ फाटले आभाळ फाटले. उठा 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 आभाळ फाटले पडव्याच्या आगीन रान सार पेटले. आभाळ फाटले पडव्याच्या आगीन रान सार पेटले. झाला राख बघ देश सारा कुंड दाबून बुक्क्यांचा भर मारा समुद्राच्या पोटातलं पाणीही आटले. तुमच्या राजाला साथ द्या 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 तुमच्या राजाला साथ द्या. तर नक्कीच आपण पाहू शकाल मैदानावरती पहिल्या फेरीतला दुसरा सामना.
आपटा विपक्ष सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीम या दोन संघांमध्ये पहिल्या सत्राचा इथे खेळ संपला. पहिल्या सत्रामध्ये आपटे संघानं एकूण 30 चेंडूचा खेळ केला, त्यामध्ये धावसंख्या जोडली ती 57 आणि 58 धावांचं लक्ष असेल ते सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीम समोर. तर सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीम या 58 धावांचं लक्ष कशा प्रकारे पूर्ण करेल, या दोन संघांपैकी कोणता संघ हा सामना जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल, कोणता संघ या स्पर्धेमधून बाहेर पडेल, कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल, या ऐकण्यासाठी पुढच्या सत्रामध्ये आपण जाऊया मराठीचा गोड आवाज आमचे मित्र रोशन पाटील सर यांच्याकडे. तत्पूर्वी पुन्हा एकदा संधी देऊया डीजे साठी. डीजे प्रणय आणि त्याचबरोबर संदीपन जे केणी आपले आभार. आणि जाऊया मॅचकडे आपण. 58 टार्गेट आहे आणि जवळजवळ 11.60 हा रिक्वायरमेंट असेल प्रत्येक षटकामागे चिंचपाडा संघाला. आणि सलामीवर जोडी मैदानावर चालली आहे रोशन पाटील आणि त्यांच्याबरोबर दिनेश गायकवाड, हे पण जोडी चिंचपाडा गावाची. चिंचपाडा गावाची खरं तर एबन जोडी मैदानामध्ये चालली आहे. खरं तर या जोडीवरती बरंच काय निर्भर राहील या सामन्याचं भविष्य, कारण समोर आहे आपटा संघ कर्णाला परिसरातील आमच्या विभागातील हा संघ आहे आणि त्यांच्याबरोबर आपण पहिला पनवेल परिसरातील हा संघ. या दोन संघांमध्ये ही लढत. खरं तर आमचे मित्र डी जे प्रणय हे देखील आमच्या समवेत जॉईन झालेत. प्रतिम आमचे मित्र देखील आहेत आणि खूप चांगलं संगीत तुम्ही त्यांच्या माध्यमातून ऐकता डीजेच्या माध्यमातून आणि चांगलं एंटरटेनमेंट आज या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. कारण असं म्हटलं तर या क्रिकेटबरोबर आपल्या सुमधूर संगीतानं मात्र प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे आमचे हे डीजे ऑपरेटर आहेत. चांगलं कलेक्शन त्यांच्याकडे आहे, भरपूर चांगले संगीत आहेत आणि अगदी अचूक टायमिंगवरती मात्र सॉन्ग प्ले करत असताना मनसे आपण पाहिला. खरं तर ही संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुम्हाला ध्वज अगदी मैदानाच्या अवतीभोवती या ठिकाणी पाहायला मिळतील. भगवमय वातावरण निर्माण झालं आहे. मगाशी देखील आम्ही उल्लेख केला मराठी अस्मिता जपणारा जपणारी संघटना, मराठी माणसाच्या न्यायासाठी हक्कासाठी लढणारी संघटना म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. गोलंदाजी मार्गवर त्याला प्रणय भोईर उर्फ चायना. चायना या नावानं भरपूर प्रसिद्ध असणारा हा खेळाडू आहे आणि तेवढाच चांगला कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहिली. अष्टपैलू खेळाडू RPL Season 2, Season 3, Season 1 अशा प्रत्येक फॉर्मॅटमध्ये हा खेळाडू खेळताना त्याला आपण पाहिलं. रायगड जिल्हा खरं तर रायगड प्रीमियर लीग म्हणजे जिल्हा लेव्हलच्या स्पर्धेमध्ये आज मात्र आपल्या संघासाठी दिनेश गायकवाड पहिलाच बॉल इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हरला बॉल गेला, कोणती रन नाही आहे. सुरुवात चांगली केली आहे आपटा संघाच्या गोलंदाजाने. सुरुवातीला आपण पाहिला चांगली बॅटिंग त्या ठिकाणी पाहिली. ॲज अ ओपनर म्हणून मैदानामध्ये आलेला खेळाडू मयूर वाडेकर त्याने आपल्या टीमसाठी 15 बॉलमध्ये 35 धावांचं योगदान दिलं आणि त्या व्यतिरिक्त मात्र कोणत्याही खेळाडूला चांगली साथ त्या ठिकाणी देता आली नव्हती. 58 टार्गेट आहे. वेगवान बॉल बॅकवर्ड क्षेत्राकडे, खराब फिल्डिंग. बॉलला थांबवण्याचा आपण पहिला चांगला प्रयत्न होता पण इथे अपयश मिळालं आणि लॉंग स्टॉप रिझनच्या बाहेर बॉल निघून चाललाय गोळीच्या वेगाने सीमा पार चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना कौतुक करावं तेवढं कमी. पुन्हा एकदा आतली कडा घेतली आहे, बॉल मात्र निघून चाललाय मागे त्या दिशेमध्ये. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची, बॉल थांबत नाहीये. आणखीन एक येतोय इथे आपण पाहिलं तर हा चौकार. चांगली बॅटिंग, लगातार दोन चौकार, नशिबाची साथ मिळाली दिनेश गायकवाड या खेळाडूला. अतिशय चांगला आक्रमक असा हा खेळाडू, त्याच्या बॅटमधून मात्र आतली कडा घेत दोन चौकार आपण पाहिले. पुढचा बॉल चांगला फटका, नेत्रदीपक टायमिंग. लगातार 3 चौकार दिनेशच्या बॅटमधून आले चिंचपाडा संघाला.
12 धावा तुम्ही धावफलकामध्ये पाहताय. बघा तीन चौकार लगातार चिंचपाडा संघासाठी आलेत, कारण पहिला लेखबाईचा चौकार होता, इथे फुल टॉस आणि मग सलग तीन चौकार. बघा इथे आता करतात लगातार चार चौकार आणि चांगली फटकेबाजी, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर. आणि इथे आपण पहिला डीप थर्डमॅन बॉलच्या बाहेर, मात्र बॉल गेला सीमा पार, आणखीन एक आलाय चौकार. प्रचंड चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट आपटे संघाच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा मोठा फटका, छोटा पॅक, बडा धमाका, मिला मौका, जडा छक्का, दिनेश गायकवाडचा हा कहर मैदानामध्ये. आणखीन एक मोठा फटका, सहा धावेसाठी आलाय हा षटकार. बघा सुरुवातीला चांगला स्टार्ट या ठिकाणी संधी पण आपल्या संघाला मिळालाय, असं म्हणतात वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. जर सुरुवात चांगली झाली की तुमचं अर्ध काम सोपं होतं, आणि सुरुवात या ठिकाणी चांगली करत असताना मैदानामध्ये दिनेश गायकवाडा खेळाडू. एकूण धावसंख्या पण पहिली 22 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डमध्ये, 11.60 हा रिक्वायर 100 होता, परंतु सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा आपण पाहिल्या या ठिकाणी 22. आता बॉलिंग ट्रॅकमध्ये आला रोशन पवार हा खेळाडू, यावर्षी आपण पाहिला खरं तर त्या ठिकाणी कर्जतच्या संघामध्ये खेळला, राजेशजी मोडक यांच्या संघामध्ये हा खेळला खेळाडू, RPLच्या स्पर्धेमध्ये खेळला. आणि आज खरं तर आराध्य स्पोर्ट्सचे ओनर या ठिकाणी राजेश याची अनुपस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल, तो अवेलेबल नाही आहे टीममध्ये, परंतु संघाला मात्र समर्थन देणारे आमचे आपटा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच मयूर शेठ शेलार, आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्तव्यदक्ष सदस्य सतीशजी मेहतर पिंट्याभाई यांच्याकडून आपल्या टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा, त्यांचाही मनपूर्वक आभार, कारण सातत्याने या संघाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणारे हे व्यक्तिमत्व आहेत. बघा इथे कमबॅक करावं लागेल, 22 धावा स्कोअर कार्डमध्ये, आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये फार कमी धावांची गरज आहे, कारण 58 रन करायच्या आहेत. आणि पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या, आता स्ट्रायकिंग एंड कडे आलाय तो म्हणजे रोशन पाटील. पहिला वेगवान बॉल विकेट किपरला बीट केला, योगेश शेलरला बीट करून बॉल मागे गेला, आणि त्यानंतर मात्र चांगल्या पद्धतीने बॉलला थांबवलंय, कोणतीही रन नाही या चेंडूवरती. समर्थ 11 करंदाडे या संघाकडून आपण पाहिलं, तालुकाने या स्पर्धामध्ये या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं, असा त्या ठिकाणी चांगलं योगदान या खेळाडूचं राहिलं. आणि इथे मात्र निर्णायक षटक आता या गोलंदाजाला फेकावं लागेल. राऊंड विकेट, टॉस केला बॉलला, एक बाउन्सर होता, त्या बाउन्सरचा मात्र योग्य वापर. आणि इथे मात्र पंचांकडून वन बाउन्सर ही वॉर्निंग दिली जाईल या खेळाडूला, कारण रोशन पवार याची बॉडी लँग्वेज आपण पाहिली, शरीर यष्टी अगदी मराठी भाषेमध्ये म्हटलं तर खूप चांगली आहे, कारण उंची जास्त उंची असणारा हा खेळाडू शोल्डरचा पुरेपूर वापर करतोय. आणि त्यानंतर मात्र टॉस केलेला आपण पाहिला हाफ ट्रॅकर बॉल, निर्धाव चेंडू, रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये व्यत्यय निर्माण झाला, पंचांचा इशारा, डेड बॉल, मृत चेंडू, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज व्हावं लागेल या खेळाडूला, कमबॅक करावं लागेल आपल्या टीमसाठी, कारण धावा फार आता आपण पाहिल्या कमी राहिल्या, 36 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या काही बॉलमध्ये. चिंचपाडा संघाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल उंच गेलाय, अंतर कमी कापलंय, आणि झेलचा प्रयत्न नाहीये इथे, झेलचा प्रयत्न कदाचित रोशन पवारने करायला हवा होता, कॉलिंग द्यायला हवे होते, किंवा अतुल जो मिड ऑफ मध्ये त्याला देखील प्रयत्न करायला हवा होता. इथे मात्र नशिबाची साथ मिळाली रोशन पाटील या खेळाडूला, आणि त्यानंतर मात्र दोन धाबा महत्वाच्या मिळाल्या बॅटिंग करताना चिंचपाडा टीमला. 24 धाबा धावफलकावरती, बघा नौपाडा संघ आपण कुठेही जाऊ नका, यानंतर लगेच आपण पुढच्या फेरीमधला पहिला सामना खेळणार आहोत, या गोष्टीकडे आपण लक्ष द्या. 24 धाबा स्कोअर कार्डमधी रोशन पाटील हा खेळाडू संघर्ष करतोय. बघा काय फटका आहे, फ्लिक ऑफ द रिस्ट, फक्त टेक्निकचा वापर, शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट, अफलातून टायमिंग, आणि इथे मात्र मिळाला हा षटकार रोशन पाटीलच्या बॅटमधून चिंचपाडा संघाला. टायमिंग चांगलं, आणि इथे मात्र हा षटकार आला चिंचपाडा संघासाठी.
रोशन पाटील बाला उलटी टोपी वाला आणि इथे मात्र आपण पाहिला लगातार हा दुसरा षटकार आक्रमक बॅटिंग जखमेबती मीठ चोळण्याचं काम जिथे झेल पकडली असती तर दबाव वाढला असता चिंतपाडा संघावरती आणि इथे मात्र आता आक्रमक झालाय हा खेळाडू टार्गेट आणि पहिल्या दोन षटकामध्ये धुव्वाधार फलंदाजी मी मगाशी उल्लेख केला चिंचपाडा गावाची खरं तर या संघाची A1 जोडी आहे हे दोन्ही खेळाडू प्रचंड आक्रमक आहेत पुन्हा एकदा वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर अप्पर कट चांगला फटका खरं तर डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेमध्ये घेऊन काढला इनफिल्डच्या वरून बॉल मात्र चालला सीमा पार शेवटच्या बॉलवरती रन्स मिळतील त्यामध्ये चार हा खेळाडू आहे सर्वाधिक जलद अर्धशतक आपण पाहिले मागील दोन वर्षामागे आपण गेलो तर ज्याच्या नावावरती राहिले असा हा खेळाडू रोशन पाटील तिसऱ्या षटकामध्ये अजय सावंत हा खेळाडू गोलंदाजी मार्गमध्ये आला आहे आता खरं तर अडचणी मारतील या संघाच्या बाटेला कारण धाबा फार कमी आहेत 18 बॉलमध्ये करायच्यात 18 चिंचपाडा संघाला आणि एका बाजूनं 18 चेंडूमध्ये 18 धाबा रोखायच्या आहेत त्या म्हणजे आपटा संघाला दोन्ही टीमला शुभेच्छा या लढतीसाठी या स्पर्धेतला आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय दोन्ही फलंदाज 18-18 धावसंख्येमध्ये खेळत आहेत पुन्हा एकदा आपण पाहिला इन साइड आउट बॅकफुटला गेले आणि त्यानंतर कव्हर्समध्ये फटका खेळला होता इथे मात्र सिंगलला प्राधान्य दिलं सेन्सिबल क्रिकेट आता धावा कमी आहेत त्यामुळे मात्र डोक्याचा वापर करून पुढे जावं लागेल असं म्हणतात पायाने चालाल तर अंतर कापाल डोक्याचा वापर करून चालाल तर ध्येय गाठाल आणि इथे मात्र चांगली रणनीती या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून सिंगलला दिलं प्राधान्य आता येणाऱ्या 17 चेंडूमध्ये 17 रनची गरज पुन्हा एकदा वेगवान फटका व्ही सेप मध्ये टायमिंग चांगला आहे उंची घेतली बॉलने आणि अंतर देखील कापलंय रोशन पाटीलचा हा तडाखा या वेळेस मात्र मिळतो आणखी एक षटकार चिंचपाडा संघाला बॉल मध्ये 16 चेंडू मध्ये आता 11 रनची गरज चिंचपाडा संघाची ओळख आहे रोशन पाटील आणि दिनेश गायकवाड आणि त्याचबरोबर आमचे गुणसंख्या लेखक उमेश दादा भोईर आणि त्याच गावचे समालोचक मित्र आमचे संदीपन केनी खर तर हे ओळख आहे चिंचपाडा गावाची कारण चांगलं चांगल्या पद्धतीचं योगदान त्याचं क्रिकेट क्षेत्रामध्ये राहिलं पुन्हा एकदा फिरून मारलंय आणखीन एक चांगला स्ट्रोक मैदानाच्या चौफेर टोलेबाजी चालली आहे रोशन पाटील या खेळाडूकडून लगातार दुसरा षटकार या षटकामध्ये आपण पाहतोय बालाच्या माध्यमातून खर तर या स्पर्धेमध्ये गोट्याने चांगले फटकेबाजी केली होती नेत्रदीपक फटके अगदी विकेट किपरच्या मागे स्कूपचे फटके पाहिले आणि त्यानंतर रोशन पाटील हा खेळाडू अलॉंग द कार्पेट ऑन साइड मध्ये फटका खेळला फक्त आता 4 रनची गरज आहे येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 14 बॉल आणि 4 धावा चला नौपाडा टीमचा कॅप्टन संदेश भगत आपला कॅप्टन पाठवा किंबहुना स्वतः या टॉससाठी पुढची मॅच असेल नौपाडा विपक्ष विनर टीम फुल टॉस बॉल आणि इथे मात्र टायमिंग चांगलं आहे मिडऑफला बीट केला इनफील्डच्या वरून हा फटका आणि अगदी झटपट हा सामना जिंकलाय तो म्हणजे चिंचपाडा संघाने नाबाद भागीदारी 58 धाबांच्या पण या दोन्ही खेळाडूमध्ये पाहिली आणि इथे हा सामना जिंकलाय चिंचपाडा संघाने हे सामना फिनिश टॉस केला जाईल या टॉससाठी विनंती असेल नौपाडा संघाचा कॅप्टन आणि चिंचपाडा टीम कॅप्टन आपण टॉससाठी या प्लीज मॅन ऑफ द मॅच विस्फोटक खेळी ज्या खेळाडूने साकारली आहे 4 षटकार एका इनिंगमध्ये 1 चौकार आपण पाहिले अशा 31 धाबा ज्या खेळाडूने केल्या तो खेळाडू आहे खरं तर चिंचपाडा संघाची रन मशीन रोशन पाटील उर्फ बाळा
ठरला या सामन्याचा सामनावीर. चला कॅप्टन आपण या दोन्ही संघाचे टॉस केला जाईल आणि रोशन पाटील आपण देखील इथे आपला सन्मान केला जाईल. आदरणीय अंकुश